पनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे गावात 12 लाख रुपयांच्या निधीमधून जिमचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या साहित्यांचे उद्घाटन मंगळवारी अनंत पाटील यांच्या हस्ते आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा करून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 20 मधील काळुंद्रे गावातील तरुणांनी जिम साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने 12 लाख रुपयांच्या निधीमधून जिमचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या साहित्यांचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, अनंत पाटील, बाळाराम चिखलेकर, शंकर म्हात्रे, कमाल म्हात्रे, विशाल म्हस्कर, सचिन चिखलेकर, कुणाल म्हात्रे, प्रतीक भोईर, कल्पेश पाटील, अमर पाटील, सचिन चिखलेकर, प्रसाद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. काळुंद्र्यातील जिम आहे त्या जिमसाठी अत्यंत युवकांनी मागणी केली होती आणि त्यावेळी आम्ही सर्व नगरसेवक तिथे होतो आणि सर्वांनी परिषदांकडे मागणी केली की आपल्याला ही एक तिथे जिम पाहिजे म्हणून. आणि खरं आहे, युवकांच्या ज्या मागण्या आहेत त्या अगदी चांगल्या पद्धतीच्या असतात असं मी म्हणेन. कारण त्यांनी आता जिमचं सर्व गावातल्या युवकांनी तिथे लाभ घ्यायचा आहे आणि उचितच हे तो लाभ घेतील. कारण आपण पाहतो अनेक जी विकास कामं झालेली आहेत, म्हणजे मग आता गावातील रेल्वेलाईन असू द्या, पाण्याचा विषय असू द्या, ह्या सगळ्यांसाठी पाठपुरावा चालू असतो आणि ती कामं सर्व आता चालू झालेली आहेत. रेल्वेलाईन तर पूर्ण झालेली आहे पण पाण्याच्या टाकीचा विषय आहे तो सुद्धा आता प्रशांत ठाकूर साहेबांनी सुटपोचवून महापालिकेच्या सभागृह परेश ठाकूर साहेब यांनी हा पाण्याच्या टाकीचा विषयसुद्धा पूर्ण केलेला आहे. म्हणजे त्याचं बांधकाम आता चालू आहे. गावामध्ये आरोग्य केंद्र चालू आहे. म्हणजे एक ना अनेक विकास कामं जी जी नागरिकांच्या उपयोगी आहेत त्या कामांसाठी सर्वांसाठी दोन्ही दादा म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील आणि आपले सभागृह नेते परेश ठाकूर साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे लागण्यासाठी म्हणजे आमचे नगरसेवक तेजस कांडपिळे जे आहेत, अजय बेहरा जे आहेत आणि गावातील ज्येष्ठ शंकर म्हात्रे आहेत, अनंत पाटील आहेत, तशाच आपल्या माजी सरपंच स्नेहलता तयार आहेत, हे सर्व आम्हाला सांगत असतात आणि आम्ही त्याप्रमाणे हे प्रश्न गावातील प्रश्न असतात ते आम्ही पुढे नेत असतो. गावात पाण्याच्या टाकीवर जी जिम होती त्या जिमचं त्या ठिकाणी चांगलं सुधारणा करावी, त्या ठिकाणी चांगले साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी ह्या गावातील लोकांची मागणी होती. आज सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या ठिकाणी या मागणी केल्यानुसार आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. आज गावातील सर्व लोकांना त्यांच्या हीच आहे की तुम्ही सगळ्या या ठिकाणी एक चांगला लाभ घ्यावा. या ठिकाणी जी जिम आज केलेली आहे आपणच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चांगली देखभाल करावी, सगळ्या जे सामान आहे त्याचं वापर करावा. आज आमचा या गोष्टीला आनंद आहे का आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं जसं देशासाठी सुदृढ भारत स्वस्थ भारतच्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री पुरोहित तथा अजित पवार यांच्या माध्यमातून आज देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाच्या कामाचा उद्घाटन चालू आहे. आम्ही सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर गेली 5-6 महिन्यापासून आमच्या पाठीमध्ये लागून या जिमच्या साहित्यांचा पुरा करण्यात आला. आमचं या गावामध्ये जास्तीत जास्त लक्ष असून ती नगर करतं कुठे आमच्या स्वतःच्या गावामध्ये आम्ही विकास करतो या कामदारामध्ये विकास केला. आज होतो 5 ते 5.5 कोटीचं कामं या कामदारामध्ये झाली. तसेच आज जिमचं साहित्य या नोटबुकसाठी उपलब्ध करून देण्यात आले. आमची अशा अपेक्षा आहे का जेवढे आपल्याला शरीर स्वस्थ सुदृढ होता येईल याचा पण प्रयत्न केला पाहिजे. आजच्या घरासाठी जीवनमध्ये थोडंसं वेळ काढून आपल्यासाठी आपण जगलं पाहिजे, आपण वेळ काढला पाहिजे, आपलं शरीर कसं राहील त्याच्यामध्ये. आज या कर्मजीवनमध्ये आपल्याला भरपूर लोकांना जवळ 80-70 लोकांना गोळ्यांचा आधार घ्यावा लागतो पण मला असं वाटतं की या जिमच्या माध्यमातून आपण आपलं शरीर सुदृढ ठेवाल, आपलं आरोग्य व्यवस्थित राहील आणि अपेक्षा करतो. आज उपस्थित असलेले ग्रामस्थ
मी यांना आभार मानतो का आज आपण इथे आपण आलात आणि आमच्या या कार्यक्रम शुभारंभ विद्यापीठाचे आभार मानतो आणि सर्वांना या जिमच्या माध्यमातून जी जो टीम असेल त्यांना सर्व शुभेच्छा देतो का आपण जो साहित्य आपल्याला पालिकेतून दिलं आहे याची निगा आणि काळजी आपण घ्यायची आहे. याच्यामध्ये अजून काय गरज लागली त्याचं पण पाठपुरावा आम्ही त्याचा चालतो आहे. आपल्याला माहिती आपल्या इथं मॅटची गरज आहे त्याचा पत्रव्यवहार आपण त्यावर केलेला आहे.